श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या ह्या नवीन विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे तसा हा नॉर्मल विषय आहे हा सगळ्यांना माहितीच आहे यात नवीन काहीच नाही फक्त ही जी वस्त्रमाळ आहे ही थोडी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि खरं सांगू ही या पद्धतीने मी जु जे तुम्हाला सांगितले या पद्धतीने जर का ही वस्त्रमाळ तयार केली तर इतकी सुंदर आणि इतकी छान वस्त्रमाळ तयार होते नॉर्मली काय होतं आपण जेव्हा सरळ वस्त्रमाळा जेव्हा सरळ एक लंबा दोरा काढून जेव्हा वस्त्रमाळ तयार करतो तेव्हा त्याचे मणी लहान ला, लहान मोठे होतात मधला जो दोरा असतो तो, तो थोडा जाड होतो असा प्रॉब्लेम येतो त्यामुळे असे मणीमणी तयार करून ही जी वस्त्रमाळ जर आपण तयार केली तर ही खूप सुंदर माळ तयार होते आणि विशेष म्हणजे पक्की आणि मजबूत होते तर चला बघून घ्या सगळ्यात पहिले हा जो कापूस आहे असा आधी हा पिंजून पिंजून याचा असा मणी तयार करायचा हा दोन तीन वेळेस ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओत दाखवला आहे त्याप्रमाणे हा असा पिंजून काढायचा पिंजून काढल्यामुळे काय होतं त्याचा सरळ असा दोरा दिसतो ती मध्ये त्याला असा काही अशी त्याला गाठ वगैरे दिसत नाही आणि अशी म मणी तयार केल्यानंतर तो थोडा मधून असा प्रेस करून घ्यायचा म्हणजे काय होतं त्याने छान त्याला मण्याला गोल आकार येतो अशा प्रकारे बघा हे बघा हा किती सुंदर मणी तयार झालेला आहे अशा प्रकारे आपण मणी तयार करून घ्यायच्या आधी आपल्याला किती मण्यांची माळ बनवायची आहे त्या हिशोबाने आता मी हे एकवीस मणी तयार केलेले आहे एकवीस मण्यांची मी ही वस्त्राची माळ तयार करणार आहे त्यामुळे ही एकवीस मणी तयार करून मग पुढे आता ही माळ कशी तयार करायची हे आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत त्यासाठी सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि हो व्हिडिओ आवडलास चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि हो ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा हे मणी असे तयार करून घेतलेले आहेत आपण बघा मी तुम्हाला पुन्हा दाखवला हा मणी कसा तयार करायचा आहे फक्त मणी तयार करताना काय करायचं कापूस दोन तीन वेळेस छान असा पिंजून घ्यायचा आता हे जे आपण सगळे मणी तयार केलेले आहेत हे मणी आपल्याला जोडून घ्यायचे आहे फक्त हे मणी जोडताना आपल्याला किंचितचा कापूस घ्यायचा आहे आणि दुधाचा हात घेऊन आपल्याला हे जोडायचे आहे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल स्पष्ट दिसत असेल हे दोन मणी घेतले मी आता आणि हे आता आपल्याला थोडासा दुधाचा हात घेऊन आणि थोडंसं कापूस घेऊन ते आपण जॉईन करून घेणार आहोत म्हणजे काय होणार आहे दुधामुळे ती मणी एकमेकांना छान चिटकून राहतील आणि ही जी माळ आहे ही छान अशी पक्की आणि मजबूत तयार होते जेव्हा आपण फोटोला जेव्हा हा ही जी वस्त्रमाळ आपण लग लावू देवीला म्हणा किंवा गणपतीला म्हणा किंवा कुठल्याही देवांना तर हे मणी गळून गळून पडत नाही तुम्ही ओढून जरी काढली ही तरीसुद्धा ही, ही माळ जशीच्या तशीच राहते कारण दुधामुळे काय होतं ते मणी एकमेकांना पक्के बसतात तर अशा पद्धतीने हे सगळे मणी आता आपण जोडून घेऊ जोडून घेणार आहोत आणि जर का आपल्याला महालक्ष्मीला ही मस्त वस्त्रमाळ करायची असेल तर आपण याला हळदी कुंकवाची बोटं लावून घेणार आहोत गणपती बाप्पांना सुद्धा कुंकवाची बोटं लावून घेऊ शकतो किंवा जर आपल्याला साधे जर आपल्याला महादेवांसाठी जर का आपल्याला तयार करायचं असेल तर नुसती आपण साधी ही पांढरी वस्त्रमाळ शुभ्र वस्त्रमाळ आपण ठेवू शकतो तर बघा मला वाटतं तुम्हाला समजली असेल ही खूप छान सोपी आणि सुंदर पद्धत आहे वस्त्रमाळ तयार करण्याची अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की वस्त्रमाळ तयार करून बघा तुम्ही अशा पद्धतीने जर वस्त्रमाळ तयार कराल तर नक्की तुम्हालासुद्धा फार आनंद होईल आणि पूजा करताना तुमची जी पूजा आहे ती खूप उठून दिसेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगाल आणि ही वस् आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो च जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर असंच भेटूया पुढे एखादं नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांनी तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि मस्त राहा बघा आता ही संपूर्ण एकवीस मण्यांची वस्त्रमाळ ही पूर्ण तयार झालेली आहे आणि आता मी याला हळदीची आणि कुंकवाची बोट लावून घेणार आहे आधी हळदीची बोटं लावून घेणार म्हणजे आपल्या हाताला जर का आपण आधी कुंकाला ला कुंकाचे ला, कुंका बोट लावले तर हळदीची बोटं लावताना पुन्हा त्यावर लालडाग उमटू शकतो म्हणून एक एक पदर सोडून मी याला पूर्ण हळदीचे बोटं लावून घेते आहे पाण्यामध्ये हात घेऊन लावायचा किंवा तुम्ही दुधामध्ये हात घेऊन सुद्धा लावू शकता अशा प्रकारे जर का आपण हळदी कुंकुची बोटं याला लावून घेतलं तर ही माळ इतकी सुंदर आणि उठून दिसते बघा हे नुसते हळदीच्या बोटांची तुम्ही हळदीच्या बोटांची नुसती वस्त्र बाळ खंडोबा महाराजांसाठी सुद्धा तयार करू शकता आता कुंकवाचे बोटं लावून घेणार आहेत आणि हे हळदी कुंकवाचे बोटं लावून घेतल्यानंतर ही बाळ ही माळ इतकी सुश सुंदर आणि सुशोभित दिसते आणि खूप उठून दिसते तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा कापसाचं वस्त्र तयार करून बघा तुम्हाला खूप खूप आवडेल आणि तुम्हाला एक छान वेगळ्या प्रकारचा आनंद ही वस्त्रमाळ देवाला अर्पण केल्याने मिळणार आहे तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ